आज आपण मऊ लुसलुशीत खमंग असा उत्तप्पा बनवणार आहोत थंडीच्या दिवसामध्ये पीठ चांगले भिजावे म्हणून आपण यामध्ये पदार्थ वापरणार आहोत तसेच चव वाढवावी म्हणून आणखीन काही नवीन गोष्टीसुद्धा आपण यामध्ये मिक्स करणार आहोत इथे आपण मेथीदाणे वापरलेले आहे मेथीदाणे गरम असतात त्यामुळे पीठ चांगल्या प्रकारे आंबले जाते आणि उत्तप्याला छान अशी जाळी पडते तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून आपण हे चार तास उडीद डाळ आणि तांदळ भिजत ठेवलेले आहेत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचं आहे या पद्धतीने आपल्याला हे एकदम बारीक पेस्ट करून घ्यायचे आहे आणि हे रात्रभर असेच आपल्याला भिजत ठेवायचे आहे सकाळी आपण हे जे उत्तप्पाय बनवणार आहोत पहा किती छान आपले पीठ फुललेले आहे इथे पाहूया पिठाला जाळी आता कशी आलेली आहे या पद्धतीने रात्रभर आपले पीठ फर्मेट झालेले आहे हे एका दुसऱ्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे तुम्हाला हव्या ते पदार्थ टाकून तुम्ही हा उत्तप्पा बनवू शकता इथे बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे मक्याचे दाणे घेतलेले आहेत कोथिंबीर घेतलेली आहे मुलांना या पद्धतीचा नाश्ता दिला तर मुलांचे पोटसुद्धा भरते इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी मक्याचे दाणे वापरलेले आहेत तुम्ही गाजर बीटसुद्धा वापरू शकता या पद्धतीने हे दाणे यामध्ये मिक्स करायचे आहे हे कवळे मक्याचे दाणे आहेत त्यामुळे याला चव छान येते या उताप्याला बारीक कट केलेली कोथिंबीर आणि कांदा या पद्धतीने यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे हे आता आपण पॅनमध्ये डोसा बनवायला घेऊया उत्तप्पा याच पद्धतीने तुम्ही डोसा इडली सुद्धा बनवू शकता आता हे तेल या पद्धतीने छान तव्यावरती पसरवून घ्यायचं आहे पॅन चांगला आपला गरम हवा तरच या उत्तप्प्याला जाळी छान येते हे आता आपण या पद्धतीने पसरून घ्यायचं आहे तुम्हाला उत्तप्पा किती जाड हवा आहे त्यानुसार इथे हे मिश्रण आपल्याला पसरवून घ्यायचं आहे हे पा या साईडहून तेलाचे असे बुडबुडे येत आहेत आणि थोडीशी बारीक पात्र जाळी पडत आहे आता आपण यामध्ये थोडासा बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे कारण असं वरून कांदा टाकल्यामुळे या उत्तप्प्याला चव छान येते कोथंबीर आणि एक चमचा मक्याचे दाणे आता आपल्याला इथे बारीक कट केलेले दोन टमॅटोच्या फोडी टाकायच्या आहे हे आता हे पहा किती छान उत्तप्याला जाळी पडलेली आहे आता आपण दुसऱ्या साईडून हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे थोडंसं तेल उत्तप्पा कोरडा पडू नये म्हणून इथे या पद्धतीने तेल लावायचं आहे या पद्धतीने प्रेस करून आपल्याला जे मक्याचे दाणे कांदा आहे तो छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे हे पहा या पद्धतीने हे छान भाजले गेलेले आहे आता एका आपण डिशमध्ये काढून घ्यायचं आहे याच पद्धतीने आपण राहिलेले सर्व उत्तप्पे बनवून घेऊया तुम्हाला जर या चॅनलवरच्या रेसिपी आवडत असतील व्हिडिओ आवडत असतील चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी नातेवाईकामध्ये शेअर करा हे पा या पद्धतीने दुसरा पण आपण पन उत्तप्पा बनवून घ्यायचा आहे यामध्ये आपण फक्त कांदा वापरायचा आहे ओनियन उत्तप्पा आपण हा बनवणार आहोत चला तर मग तुम्ही रेसिपी करून नक्की पहा बनवली तर कमेंट नक्की करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून आभारी आहे